नमस्कार, आपण पाहताय सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। एक ब्रेकिंग न्यूज आहे, आज चक्रीवादळामुळे दर्यापूर येथील दर्यापूर मूर्तिजापूर रोडवरील वैभव मंगल कार्यालय येथे आज दोन अलग अलग लग्न होते आणि या लग्नाच्या समारंभामध्येच दुपारी मान्सूनपूर्व चक्रीवादळाचा तडाखा या मंगल कार्यालयाला बसला आणि या चक्रीवादळामुळे संपूर्ण वैभव मंगल कार्यालयाची छत हे उडून गेले आणि या उडून गेल्यामुळे संपूर्ण लग्न समारंभामध्ये एक हाहाकार माजला आणि लोकांनी आपले जीव वाचवण्यासाठी मुठीत घेऊन पळवापळवी सुटली। अशामध्ये अनेक त्या लग्न समारंभात आलेल्या वरवधू व अनेक नागरिकांना जखमासुद्धा झालेल्या आहे आणि या वादळाच्यामुळे या संपूर्ण टीनामुळे बरेच वाहनांचे नुकसानसुद्धा झालेले आहे आणि बऱ्याच नागरिकांना किरकोळ जखमासुद्धा झाल्या आहे आणि त्यांच्या इंजुरीमध्ये दवाखान्यामध्ये त्यांच्यावर इलाजसुद्धा चालू आहे। मात्र या मंगल कार्यालयाच्या शेतामुळे आज लग्न समारंभातील जे वधूवर पक्षाकडील जे सामानाचं नुकसान झालेलं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आज संपूर्ण ही वार्ता सर्व महाराष्ट्रात पसरत आहे आणि अशातच हे लग्न समारंभातील जे मंगल कार्यालय आहे, मंगल कार्यालयाची जी तीन पत्रे आहेत, निकृष्ट दर्जाचे असो या अथवा कुई असो, पण मात्र मोठ्या प्रमाणात या नुकसान झालेलं आहे। या लग्न समारंभातील जे वधूवर मंडळी आहे यांना मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान करावं लागला, सहन करावं लागत आहे आणि त्यांची जीवितहानी मोठ्या प्रमाणात टळली आहे। कदाचित यामध्ये कुठेतरी जीवितहानी होऊ शकली असती, मात्र अजूनपर्यंत जीवितहानी झाल्याची वार्ता अजूनपर्यंत अद्यापपर्यंत माहिती झालेली नाही आहे। परंतु या लग्न समारंभाच्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसानसुद्धा झालेले आहेत आणि गाड्यांचेसुद्धा नुकसान झालेले आहेत। सी न्यूजसाठी रुपेश फरकुंडे, अमरावती। हे दर्यापूर तालुक्यातलं हे दर्यापूरचं मंगल कार्यालय, ते खूप नुकसान झालेलं आहे, टीन वगैरे सुरू पळालेलं आहे, खूप लोकांना लागलं पण आहे वारधूनमुळे, पाणीपुळे तसे दुसरं लग्न ठरलं होतं तिकडे ते पण नुकसानमध्ये झालेलं आहे आणि पब्लिक खूप लागलेलं आहे। तसेच आपल्या दर्यापूरमध्ये जे काही घटना घडली आहे मंगल कार्याच्याद्वारे वारातून फुटल्यामुळे ते खूप दुःखाची गोष्ट झालेली आहे आणि तसं आम्ही पण गाडी घेऊन आलेलो आहे पण आमच्या गाड्याचे पण नुकसान खूप निघालेले आहे। तर आम्हाला तर नुकसानची जरूरत नाही पण हे जो व्यक्ती लागलेला आहे त्यांना पुढून दाखवण्यात नेण्याची प्रयत्न केलेले आहे आणि पोचले पण आहे। तसे सर्वे नुकसान रोड अरे पूरा शेड उडालेला आहे आणि हर व्यक्तीला रोड लोकांना चढले आहे।